हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आजचा व्लॉग खूप खास आहे. ॲक्च्युली ते वर्षाच्या शेवटी शेवटीच माझ्यासोबत अनपेक्षित अशी घटना घडली, तर तुम्हाला आज या व्लॉगमध्ये माहीत पडेल काय आहे. आणि नवीन वर्षाचा हा पहिला व्लॉग खूप खूप आनंदाचा आहे, तर माझे पूर्ण वर्षाचे असेच व्लॉग हे आनंदाचे असावं. तर सुरुवात तर चांगली झाली, आता पुढे बघू. पण का हा ह्या व्लॉगमध्ये कुठला आनंद आहे तर हा तुम्ही नक्की 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 बघा, पूर्ण व्लॉग बघा. चला, नमस्कार. हॅलो फ्रेंड्स, तर माझं ऑफिस सुटलं, तर तुम्हाला वाटत असेल आज पण ताई पायदळ. दादा आले नाही वाटते, पण नाही, आज मी तर पायदळ आहे आणि तुमच्यासोबत दादाही पायदळ आहे. हॅलो फ्रेंड्स, किती गोरेगोरे दिसते ना तुमचे दादा. काही नाही, आम्ही आता थोडस जेवायला जाणार आहे. थोडस काय नाही, पोटभर जेवणार आहे. आणि पुन्हा एक आठवडा झाला तब्येत खराब होती, दोन दिवस मेडिसिन घेतला, आज पुन्हा तब्येत खराब झाली आणि आम्ही आता जात आहो. अरे पण कोणतरी भेटलं. अरे अरे कोणतरी भेटलं. अरे अरे नमस्कार नमस्कार. अरे हे तर आमचीच गाडी आहे. अरे तुमची गाडी आहे काय? हे तर आमचीच गाडी. अरे हे गाडी तर मला गाडी सारखी आहे, गाडी सारखी आहे गाडी. नाही, जे काही असो, या गाडीचे मालक हरवले आहे, कुणाला भेटन तर सांगा. तुम्ही या गाडी 4-5 दिवस आणू नका, माणसाला 4-5 दिवस पाईस पाठवतो. मला असं वाटते सरचं जरा डायट बरोबर राहिला पाहिजे. मी सरांजवळ गाडी घेऊन टाकली. मी असं म्हणत आहे तर असं आहे. आता आम्ही जाणार आहे जेवण करण्यासाठी, कारण की तुम्हाला माहीत आहे की इथून गेल्यावर घरी काहीच वेळ भेटत नाही आणि मला रिअली अजूनही बरं नाही आहे. वजन अजून 2 किलो कमी झालं आणि वीकनेस म्हणते मी. इकडे माय मी वजन कमी करायला पाहू लागलो, इकडे खाते नाही पिते नाही तरी वजन कुठं वाढते कसं वाढतं ते समजून नाही राहिलं. नाही, माझा गुरु लहान आहे ना, सगळ्यांना माहीत आहे गुरु लहान आहे, त्रास देते तो, त्यालाही बरं नाही ना माझ्यामुळे. तर असं आहे, तर तुम्ही पण चला आमच्यासोबत हॉटेलमध्ये जेवण करा. तर आम्ही साईनगर येथील पंजाबराव पाटील फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आलो. ॲक्च्युली आम्ही जेवायला आलो होतो, पण मला हे माहीत नव्हतं की जे मोर्शीवरून बंटी सर आले होते ते मला सरप्राईज देणार होते. माझे फेसबुक आणि इन्स्टाचे 1 लाख फॉलोअर पूर्ण झाले, पण इथे आल्यावर जे घडलं ते तर एकदम आश्चर्यजनक होतं. तर तुम्ही नक्की 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 बघा. ॲक्च्युली ह्या दिवशी ना ह्या हॉटेलला पण 1 वर्ष पूर्ण झाले होते, तर यांचं पण 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ॲनिव्हर्सरी असल्यामुळे सेलिब्रेशन चालू होतं. तर पुढे तुम्ही नक्की बघा यांच्या सेलिब्रेशनसोबत माझ्यासोबत काय झालं. खूप सुंदर हे हॉटेल आहे. जर तुम्ही अमरावतीचे सगळेजण जर माझे व्लॉग बघत असतील तर नक्की ह्या हॉटेलमध्ये 1 वेळा जाऊन या. साईनगरच्या रोडवर आहे पंजाबराव पाटील फॅमिली रेस्टॉरंट. खूप सुंदर आहे आणि खूपच वातावरण इतकं सुंदर होतं आणि सेलिब्रेशन असल्यामुळे खूपच मजा येत होती. आणि बघा सगळं काही अशी किती छान सजावट केलेली होती आणि छान ऑर्केस्ट्रा पण होता तिथे. आणि मग आम्ही जेवायला बसलो. चालू झाली हे. नमस्कार मंडळी, या जेवायला. आज आमच्या रश्मी मॅडम आणि सारंग सर यांचे 100K फॉलोवर झालेले आहेत फेसबुक आणि इन्स्टावर. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद की तुम्ही त्यांना इतका सपोर्ट करत आहे. आणि याच अनुषंगाने आज आम्ही सर्व मित्रमंडळी आणि आमच्या मॅडम आणि सर या ठिकाणी पार्टीला आले आहे. आय होप की तुम्ही असेच मॅडम आणि सरांना सपोर्ट करत राहाल. आणि आज उत्कृष्ट जेवण आम्ही या पंजाबराव पाटील ढाब्यावर आम्ही या ठिकाणी जेवण करायला आलो आहे. बघा तुम्ही पाहू शकता इथे दाल तडका आहे जो अगदी याचा सुगंध अगदी स्वादिष्ट सुगंध येत आहे. सोबतच काजू पनीर सरले पहिले पनीर तर भेटलंच नाही वाटते, पण आता काजू पनीरची ऑर्डर सरांनी दिलेली आहे. सोबतच तुम्ही पाहू शकता माझं ताट आहे. पण सरनं पहिले जेवासाठी हे घेतलं होतं, मॅडम म्हणे माझ्यासमोर असं चालणार नाही, म्हणून मग त्यांनी त्यांचा ताट एकदम शॉर्ट. आणि आणखी एक सरप्राईज तुमच्यासाठी आहे, अगदी काही क्षणातच तुम्हाला तो सरप्राईज मिळेल. हे सलाद सरांनी या ठिकाणी, आता त्यांनी गाजर सुद्धा बोलावलं आहे. सरांचं म्हणणं आहे की मला आता डाएट, मी डाएट प्लॅनमध्ये आहे म्हणून त्यांची डेट मी कमी वाटत आहे तुम्हाला. तर आता आम्ही
जेवण करतो आणि लगेच काही वेळात बोलतो. केक कट करण्याची थोडी वेगळी प्लॅनिंग होती आमची. आम्ही पर्सनली केक कट करणार होतो पण नंतर हॉटेलच्या ॲनिव्हर्सरीचा केक कट झाला. आणि नंतर जे झालं ते अनपेक्षित होतं. बरकरार ये सिलसिला हमेशा चलता रहे और एक नजाकत की बात इस महफिल खास में कहना चाहूंगी, रश्मि सारंग सुनोहने यहाँ मौजूद है, उनको मैं मंच पे आमंत्रित करता हूँ. उनके इंस्टाग्राम और फेसबुक पर 100 के फॉलोअर्स पूरे हो गए. विदर्भाची हास्य कलाकार तुमच्या समोर आहे, एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आपण. हॅलो. गेल्या बऱ्याच वर्षांपासून ते इन्स्टा आणि फेसबुकवर व्हिडिओ टाकतात आणि विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस असलेली ही जोडी आहे, रश्मी सारंग सोनोने. आपण नक्कीच रश्मी सारंग सोनोने MH27 पाहत असाल तर तुम्हाला या दोन्ही चेहरे नक्कीच आठवत असेल आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने त्यांनी त्यांचे 100K फॉलोअर्स पूर्ण केलेले आहेत आणि हे प्रॉपर आपल्या चॅनलवाल्यांनी सुद्धा त्यांनी त्यांना प्रमोट केलेलं आहे. सर्वांनी एकदा जोरदार ताड्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. सोबतच आज या पर्वावर आपला पंजाबराव पाटील यांचं सुद्धा 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मी यांच्या ओनरला विनंती करेल, कृपया त्यांनी मंचावर येऊन या केक कट करण्यामध्ये त्यांची साथ द्यायची आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा कृपया आणि आपण यांच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. रश्मी सारंग सोनोने MH27. क्या बात है, बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत स्वागत है आपका और आपको मैं दिल की गहराइयों से शुभेच्छा अर्पण करता हूँ, अर्पित करता हूँ. दोस्तों, मैंने पहले ही कहा था कि हमारे हिंदुस्तान में कई विविधता है और हमारे महाराष्ट्र से और फिर हमारा विदर्भ देखिए, कई लोग ऐसे हैं जो हमारे घर में छुपे हुए हैं लेकिन उनकी कला का ही बहुत उमदा है, उनके पास जो टैलेंट है वो कहीं देखने को नहीं मिलता. हमारे विदर्भाची एक मराठमोळी मुलगी तुमच्या समोर आहे. 100 के फॉलोअर तिचे इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमात पूर्ण झाले आहे, तरी पुन्हा एकदा तिला टाळ्यांच्या गजरात आपण तिचं स्वागत करूया. रश्मी ताई सारंग सोनवणी तुमच्या समोर आहे. क्या बात है, बहुत बहुत शुक्रिया सर, बहुत बहुत शुक्रिया.